अबीर गुलाल उधड़ित रंग 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 अबीर गुलाल उधड़ित रंग नागरी नाचे माता सगा पांडुरंग हो नागरी नाचे माता सगा पांडुरंग लाखोच्या संख्येने वारकरी पंढरीच्या दिशेने चालत आहेत आणि या वारीच्या एवढ्या मोठ्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन आणि आरटीओ प्रशासन दिवसरात्र झटत आहे. त्यांचा कुठलाही अपघात होऊ नये, वारी सुरळीत व्हावी यासाठी आरटीओ विभाग आणि पोलीस विभाग राबत आहेत. माझ्यासोबत सोलापूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गायकवाड मॅडम आहेत. मॅडम, कशा पद्धतीने जनजागृती केली आता? आम्ही अभंगवाणी एक तयार केलेली आहे की ज्याला अमृतवाणी म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये रस्ता सुरक्षेबाबतचे सगळे संदेश आम्ही कोट केलेले आहेत आणि ते संदेश आम्ही देतो आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या फुटपाथ नसेल त्या ठिकाणी उजव्या बाजूनी चालण्याबाबतचा आम्ही लोकांना प्रबोधन करतो. पायी लोकांनी उजव्या बाजून चाललं पाहिजे. पायी लोकांनी उजव्या बाजूनी चाललं, जिथे फुटपाथ नसेल तिथे उजव्या बाजूनी चालणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला समोरून येणारे वाहनं दिसली जातील आणि तुम्ही स्वतःला रस्त्याच्या कुठे बाजूला वगैरे कसं हे करून घेऊन सुरक्षित स्वतःला ठेवता येईल तुम्हाला. एवढे मोठी गर्दी होती, तुम्हाला एक 10-15 दिवस फार त्रास होतो, दमछाक होती डिपार्टमेंटची, तुमच्या वारीबद्दलच्या काय भावना आहेत? वारीबद्दल आम्हाला विठ्ठल माऊली या वारी म्हणजे हे सगळे काम करण्यासाठी खूप स्फूर्ती देतं, स्फुरण देतं आणि आम्हाला हे काम करताना कुणालाच थकवा जाणवत नाही. हे माऊली सगळे वारकरी माऊली पायी चालत येतात विठ्ठलाच्या दर्शनासाठी, तर विठ्ठल माऊली आमच्यामध्ये जास्त चांगलं काम करण्यासाठीचं आम्हाला एनर्जी दिलं जातं, ऊर्जा देतं. नक्कीच मॅडमनी या ठिकाणी अपघात होऊ नये यासाठी आपण बघितलं तर या सगळ्या महिला वारकरी आहेत त्यांना आणि देवदूत असं त्या बॅचवर लावलेलं आहे आणि आपल्या गावात जाऊन प्रत्येकांना वाहतुकीचे नियम सांगा, गाड्या हळू चालवा, दुचाकीचे फार अपघात होतात, अनेकांचे जीव जातात असं त्यांनी या ठिकाणी प्रबोधन केलं आहे. त्यांच्या डिपार्टमेंटचे एक अधिकारी आहेत, त्यांचा एक छानसा अभंग या ठिकाणी होणार आहे. अबीर गुलाल उधळीत रंग अबीर गुलाल उधळीत रंग 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 अबीर गुलाल उधळीत रंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग हो नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधळीत रंग 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 अबीर गुलाल उधळीत रंग नाता घरी नाचे माझा उमरठ्याची कैसे शिवू आम्ही जातीहीन उमरठ्याची कैसे शिवू आम्ही जातीहीन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन उमरठ्याची कुसे पाहू त्यात आम्ही दीन पाहिरीचे होऊ दंग गाऊनी अभंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग घरी नाचे माझा सखा पांडुरंग वाळवंटी जाऊ आम्ही वाळवंटी नाचू वाळवंटी जाऊ आम्ही वाळवंटी नाचू चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नाहू चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नाहू विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनी संग विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनी संग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग आषाढी कार्तिकी भक्त जण येती आषाढी कार्तिकी भक्त जण येती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती सुखामने नाम घेता भक्त नाम घेता भक्त होती संग सुखामने नाम घेता भक्त होती संग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग हो
सागरी नाचे माझा सखा पांडुरंग, सागरी नाचे माझा सखा पांडुरंग। आपण पाहिलं की या पंढरपूरच्या परिसरात वाखरीमध्ये पोलीस कर्मचारी असो वा आर टी ओ कर्मचारी असो सर्व विठूनामामध्ये दंग झालेला आहे। छानसा असा विराजग आर टी ओ अधिकारी यांनी हा अभंग म्हटलेला आहे आणि यातूनच त्यांनी वाहतूक नियंत्रण कसं ठेवावं, त्याचे नियम कसे पाळावे हा देखील एक मोलाचा संदेश दिलेला आहे। पुढील वारीचा अपडेट जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा। विष्णू सानप, लेट्सअप मराठी, वाखरी।